नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण आंबट गोड तिखट चवीचं असं ढोबळी मिरचीचं पंचामृत कसं करायचं ते बघणार। आपल्याकडे जेवताना जेवणाचं पान वाटण्याची एक पद्धत ठरलेली आहे, ती म्हणजे जेवायला बसलेल्या माणसाच्या डाव्या हाताच्या बाजूला पानामध्ये मीठ, लिंबू, चटणी, पंचामृत, कोशिंबीर, पापड, कुरडई, तळण भजी वगैरे जे असेल ते, आणि जेवणाऱ्याच्या उजव्या हाताला आमटी, कढी, सार, रस्सा भाजी, उसळी, कोरडी भाजी असे पदार्थ वाढले जातात। तर आज जो आपण पंचामृताचा प्रकार बघणार आहोत तो जेवणाच्या डाव्या बाजूच्या पदार्थांमधला आहे। यापूर्वी आपण पारंपरिक पद्धतीने पंचामृत कसं करायचं हे पाहिलेलं आहे, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक पण देईनच। पहिल्यांदा आता साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण ढोबळी मिरचीचं पंचामृत करतोय, त्यासाठी मी बाजारातून ढोबळी मिरच्या आणल्या आणि साधारण या 150 ग्रॅम मिरच्यांचे हे तुकडे केलेले आहेत। मिरच्या बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवायच्या, कारण भरपूर खत औषधं मारलेली असतात त्याच्यावर। स्वच्छ धुवून नंतर मग आपण चिरले आहेत तेव्हा त्यामधल्या बिया आणि देखाचा पोर्शन बाजूला काढून घेतलाय आणि मध्यम आकाराचे पीस करून घेतलेत। नंतर मी चॉपरमध्ये ते बारीक करून घेणार आहे। भाजी करताना अगदी बारीक करायची गरज नसते, पण पंचामृतासाठी आपण छान बारीक करूया म्हणजे पंचामृत छान मिळून येतं। त्यामध्ये आता चवीसाठी आपण काय काय घालणार आहोत, तर इथे मी 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, भाजलेला किस आहे। 1 टेबलस्पून भाजून केलेलं तिळाचं कूट आहे। 2 टेबलस्पून जाड भरड भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। जिरे पूड 1/2 टीस्पून, धने पूड 1 टीस्पून, 1/2 ते 1/2 टीस्पून आपल्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे। आपला गोडा मसाला रोजचा आमटीचा 12 महिन्याचा जो आपण साठवणीचा मसाला असतो तो हा मसाला आहे 1/2 टीस्पून घेतलेला आहे। कडीलिंबाची 5-6 पानं बारीक चिरून घेतलेली आहेत, म्हणजे ती आपोआपच पंचामृताबरोबर खाल्ली जातील। 1 टीस्पून भरून एवढा चिंचेची गोड चटणी घेतलेली आहे, त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन। 1 टेबलस्पून एवढा बारीक चिरलेला गूळ आहे आणि 1/2 टीस्पून साखर आहे। पंचामृत हे आंबट गोड चवीचं, तिखटही चव असते पण थोडस गोडसर असतं, त्यामुळे आपण गुळाचा आणि साखरेचा वापर करणार आहोत। 1 टेबलस्पून एवढा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, ऑप्शनल आहे। ओल्या नारळाचा चव नसला तर नाही घातलं तरी सुद्धा पंचामृत छान होतं। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, आपल्या आवडीनुसार कोथिंबीरीचं प्रमाण ठेवायचं। कोथिंबीर जेवढी जास्त घालाल तेवढा पदार्थाला स्वाद चांगला येतो। चॉपरमध्ये आता आपण हे पीस घालून बारीक करून घेऊया। 1/2 1/2 घालते म्हणजे पटकन बारीक होतील। बघू शकता चॉपरमध्ये छान बारीक करून घेतलेले आहेत। एखादा जर का मोठा तुकडा राहिला चॉपरमध्ये तर तो पुढच्या बारीक करण्याच्या तुकड्यांमध्ये आपण घालू शकतो। फ्रायपॅनमध्ये मी इथे 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालंय। आता आपण मोहरी, जिरा, हिंगा, हळदीची फोडणी करून घेऊया। मोहरी घालते आहे पहिल्यांदा। मोहरी तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे। नेहमी आधी मोहरी घालायची मग जिरं, कारण जिरं पटकन तडतडतं। हिंग घालते आहे, हळद घालूया, कडीलिंबाची पानं, आता ही आपण बारीक केलेली ढोबळी मिरची घालते आहे। मिक्स करून घेऊया। आता ही ढोबळी मिरचीचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला। मी 1-2 टेबलस्पून पाणी यात घालते आणि आपण झाकून ठेवून
चार ते पाच मिनिट आपण वाफ आणून घेऊया। आपण गैस ची फ्लेम मीडियम ठेवली होती आणि पाच मिनिट झाकून आपण त्याला वाफ देऊन घेतलंय। बघा मऊ झालेला आहे, आपण जे बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची होती ती। आता आपल्याला बाकी सगळं साहित्य घालून पुन्हा वाफ आणून घ्यायचे आहे। सगळं साहित्य एक एक करून त्यामध्ये घालूया। लाल तिखट, गोड़ा मसाला, धने जिऱ्याची पूड, मीठ चवीनुसार, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, जाडं बरडं दाण्याचं कूट केलं आहे। चावायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अगदी छान बारीक कूट करून घेतलं तरी काही हरकत नाही। तिळाचं कूट, खोबऱ्याचा किस, भाजून केलेला खोबऱ्याचा किस आहे तो हाताने चुरून घालूया, म्हणजे त्याचा वास जास्त छान लागतो, खमंगपणा येतो। गूळ आणि साखरही घालते आहे। चिंचेची गोड चटणी एक टीस्पून घेतलेली आहे। नंतर चव घेऊन बघायची, अजून थोडीशी आंबट गोड चव पाहिजे वाटलं तर थोडीशी चिंचेची चटणी नंतरही आपण वाढवू शकतो। आता थोडं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत वाफवण्यासाठी, एवढं पाणी घालणार आहे। या सगळ्या दाण्याचं कूट, तिळाचं कूट यामुळे त्याला घट्टपणा येणार आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि परत झाकून आपण पुन्हा मगासारखं चार ते पाच मिनिटं झाकून सगळ्याचा कच्चेपणा जाण्यासाठी वाफ आणायला ठेवूया। छान शिजून येईल। थोडी कोथिंबीर आतमध्ये शिजताना घालूया, थोडी वर गार्निशिंग करताना घालूया। आता झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटं आपण वाफ आणून घेऊया। छान शिजेल आणि आपलं ढोबळी मिरचीचं पंचामृत तयार होईल। आपण मीडियम गॅसवर पाच मिनिटं झाकून ठेवलं होतं वाफ आणायला। वा काय सुंदर झालंय बघा, मस्त आपलं आंबट गोड चवीचं तिखट सुमधुर असं ढोबळी मिरचीचं पंचामृत करून तयार झालंय। अतिशय सुंदर वास सुटलेला आहे। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। जेवणाच्या पानावर वाढण्यासाठी तोंडी लावण्याचे जे पदार्थ असतात त्यापैकी आज हा आपण एक प्रकार केलाय, ढोबळी मिरचीचं पंचामृत। तुम्हाला सुद्धा ते नक्कीच आवडेल। करायलाही किती सोपं आहे। अजूनही सोपी पद्धत तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वेगळं असं शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये भाताबरोबर सगळं साहित्य एकत्र करून शिट्टी केलीत आणि नंतर वरून फोडणी देऊन मिक्स केलं तरी सुद्धा पंचामृत छान होतं। जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो अर्थात तेव्हाच ही पद्धत वापरायची, नाहीतर आज आपण केलेली ही पद्धत छानच आहे, सोपी आहे आणि अगदी कमी वेळाची आहे। वरून आता थोडीशी कोथिंबीर घालते गार्निशिंग करायला। मस्त असं पंचामृत तयार झालेलं आहे। तुम्ही पण या पद्धतीने ढोबळी मिरचीचं पंचामृत नक्की करून पहा, नंतर मला कमेंट द्या कसं वाटलं तुम्हाला, घरच्यांना आवडलं का हे मला निश्चित सांगा। या पद्धतीने तुम्हीही जर का पंचामृत करत असाल तर तुमची पद्धत काय आहे तीही मला कळवा। माझा ढोबळी मिरचीच्या पंचामृताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला, ही रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येतील। तुम्हाला जर पदार्थ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलची लिंक तुमच्या इतर ग्रुप्सवर शेअर करा। पुन्हा आपण लवकरच नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।